राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला आव्हान दिलं आहे भाजपचे मोहित कुंबोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार आहे असे म्हटले होते यानंतर मोहित कुंबोज यांनी सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा करावी अशी मागणी केली होती अति वृष्टीनेग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या सरकार म्हणतंय मदत करतो मात्र मदत अद्याप कागदावरच आहे सरकारचे बोलणे जास्त आणि कामात शून्य आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे तसेच जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरुवात झालेल्या चर्चावरून भाजपचे नेते मोहित कुंबोज यांना आव्हान दिलं आहे मूळ प्रश्नाकडे बगल देण्यासाठी सिंचनची चौकशीची वावड्या उठवल्या जात आहेत पंधरा वर्षे जुन्या गोष्टी उकरून काढून विरोधकांना बदनाम करण्याची ही चाल आहे सध्याच्या सरकारचे ते कामच आहे मात्र आम्ही काही घाबरत नाही आम्ही विरोधक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे सरकारला लक्ष्य करताना जयंत पाटील यांनी सरकार स्थिर करण्यात नाराजांची मंदरणी करण्यात खाते वाटून ने घेण्यात हे व्यवस्था आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे या असा आरोपही त्यांनी केला